ऑस्टियोपोरोसिसचं एंड रिझल्ट किंवा त्याच्यातनं होणारं सर्वात मेजर कॉम्प्लिकेशन म्हणजे फ्रॅक्चर. हिप फ्रॅक्चर, स्पाईन फ्रॅक्चर, रिस्ट फ्रॅक्चर्स नेक्स्ट, ही सर्वात कॉमन फ्रॅक्चर्स असतात. युजली आयदर मनगट फ्रॅक्चर होतो, मणक्याला फ्रॅक्चर्स होतात, किंवा हिपला फ्रॅक्चर होतो नेक्स्ट. हिप फ्रॅक्चर जे आहे, ऑलमोस्ट ऑलवेज ऑल हिप फ्रॅक्चर्सना ऑपरेशनची गरज पडते. आणि एकदा हिप फ्रॅक्चर झालं ऑस्टिओपोरोटिक इंडिव्हिज्युअलमध्ये की काही ना काहीतरी इंडिपेंडंट किंवा स्वावलंबी जे आयुष्य जगतात त्याच्यामध्ये नक्कीच डिक्रीज इन क्वालिटी ही होत असते नेक्स्ट. रिस्क पाहायला गेली तर एका स्त्रीला जर ऑस्टिओपोरोसिसमुळे हिप फ्रॅक्चर झालं तर त्याचीपासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशनची रिस्क जी आहे ती कुठलेही ब्रेस्ट कॅन्सर किंवा युट्रस कॅन्सर एवढीच रिस्क आहे मेडिकल प्रॉब्लेमशी, असं म्हणायला काही हरकत नाही नेक्स्ट. हिप फ्रॅक्चर्समुळे आपल्या देशात 3 लाख ॲडमिशन्स दरवर्षी होतात. ज्या लोकांना हिप फ्रॅक्चर होतं दे मे नॉट रिकवर, ते बरे बरोबर अनेक महिने किंवा काहींना वर्षही लागतात त्यातनं संपूर्ण बरं व्हायला नेक्स्ट. जर ह्या स्लाईडमध्ये पाहिलं ह्या स्टडीमध्ये तर ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे जी हिपला फ्रॅक्चर्स असतात त्यातले जवळजवळ 20% लोक पहिल्या वर्षात दगावतात, 30% लोकांना परमनंट डिसॅबिलिटी होते, 40% लोकांना इंडिपेंडेंटली चालायला त्रास होतो आणि 80% लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये नक्कीच फॉल हा अप्रिशिएट होतो नेक्स्ट. कुठलाही तरुण व्यक्ती पडते तेव्हा पडल्यामुळे ते पुढे फेकले जातात. आता इथे एक मुलगा चालतोय किंवा एक माणूस चालतोय, इथे अडथळा आलाय आणि अडकून तो पुढे पडतो. जेव्हा कुठलाही तरुण माणूस पुढे पडतो तेव्हा तो त्याचा सगळा जो फॉल आहे, इम्पॅक्ट आहे, तो हातावरती आणि गुडघ्यावरती घेतो नेक्स्ट. पण वयस्कर लोकांमध्ये पडताना ते युजली स्लिप होऊन पडतात आणि ते युजली पडून मागच्या बाजूला पडतात. हा फरक पडतो, मागच्या बाजूला पडल्यामुळे हिप आणि स्पाईनवरती इम्पॅक्ट पडतो आणि जर बोन्स यावेळेस ठिसूळ असतील तर फ्रॅक्चर्स खूप इझिली होतात नेक्स्ट. रिस्ट फ्रॅक्चर्स आणि बाकीचे बरगड्या, पेल्विस, शोल्डर फ्रॅक्चर्स ही पण या ऑस्टिओपोरोसिसच्या आजारात होतात नेक्स्ट. ट्रीटमेंट भागात बघायला गेलो आपण तर नेक्स्ट काही जर आपण जनरल रेकमेंडेशन जर दिले तर अतिशय महत्वाचं आहे की कुठल्याही ऑस्टिओपोरोसिसनी अफेक्ट झालेल्या व्यक्तींनी कमीत कमी अर्ध्या तासासाठी रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज करावा, न्यूट्रिशनकडे व्यवस्थित लक्ष द्यावं, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ह्याचं रेग्युलर सप्लिमेंट्स घ्यावे आणि कुठल्याही प्रकारचं सिगरेट्स किंवा अल्कोहोल, दारू ही सोडून द्यावी नेक्स्ट. ज्या लोकांना, ज्या स्त्रियांना मेनोपॉज होऊन गेलेला आहे त्यांनी कॅल्शियमचं इनटेक इतर लोकांपेक्षा जास्त घ्यावं, ह्यांनी 1.5 ग्रॅम किंवा 1500 मिलीग्रॅम कॅल्शियम घेणं फार गरजेचं आहे. बरेचसे पेशंट जे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो ज्यांना आम्ही विचारतो की तुम्ही कॅल्शियम घेताय का, ते म्हणतात हो घेतो ना, काय घेतो, 250. तर 250 मिलीग्रॅमचा कॅल्शियमचा डोस हा लहान मुलांचा डोस आहे आणि ज्या लोकांनी मेनोपॉज ओलांडलेला आहे त्यांना डायट आणि टॅबलेट्स ह्याच्यामध्ये मिळून कमीत कमी 1.5 ग्रॅम कॅल्शियम हे घेणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी पण सप्लिमेंट्स गरज पडतात जर आपलं वय जास्त असेल आणि जर आपल्याला रिस्क फॅक्टर्स असतील तर नेक्स्ट. तर सर्वात महत्वाचं 50+ एज ग्रुपला दिवसात 1200 ॲव्हरेज कॅल्शियम मिळणं गरजेचं असतं नेक्स्ट. व्हिटॅमिन डीचं काय, जसं वय वाढत जातं तसं व्हिटॅमिन डीची गरज पण वाढत जाते. 50 वयापर्यंत 200 युनिटची गरज असते, 50 ते 70 मध्ये 400 आणि 70 पुढे 600 इंटरनॅशनल युनिटची गरज पडते नेक्स्ट. हे समजवण्याचं कारण असतं कारण हे अतिशय बेसिक कन्सेप्ट असतात आणि ह्याच्यामध्ये मी दरवेळेस पाहतो की ह्याच्याबद्दल लोकांच्या गैरसमजुती खूप जास्त आहेत. किती कॅल्शियम घ्यावं, सकाळी घेऊ, रात्री घेऊ, दुपारी घेऊ, कुठलं घेऊ, हे प्रश्न सारखे उपस्थित होतात म्हणून ह्याच्यावरती आपण थोडा जास्त वेळ देऊया नेक्स्ट. व्हिटॅमिन डीचा जो नॅचरल सोर्स आहे तो व्हिटॅमिन डी फोर्टिफाईड मिल्क किंवा दुधामध्ये ॲड केलेलं व्हिटॅमिन डी हा पडतो, पण तो आपल्याकडे देशात जास्त करून मिळत नाही म्हणून आपला जो सोर्स आहे व्हिटॅमिन डीचा हा टॅबलेटच्या दृष्टिकोनातूनच घेणं योग्य राहतं नेक्स्ट. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यकिरणांमधून पण मिळतं आणि जर दररोज किंवा दर दिवसाआड 10 ते 15 मिनिटं आपण चेहऱ्याला, हाताला आणि दंडांना किंवा संपूर्ण पामला जर सनलाईटचं जर एक्सपोजर दिलं तर आपल्याला याच्यामधनं व्हिटॅमिन डी आपली बॉडी सिंथेसाइज करू शकते, बनवू शकते त्याच्यामध्ये नेक्स्ट.